यवतमाळमधील अरुणावती धरणाच्या कालव्याचं 30 वर्षांपासून रखडलेलं काम आता मार्गी लागणार आहे। या प्रकल्पातून दिग्रस तालुक्यासह आर्णी घाटंजी तालुक्यातील 25,000 हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली आणण्याचं उद्दिष्ट आहे। आता कालवे दुरुस्ती होणार असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। देशभरात उद्या स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो। या पार्श्वभूमीवर देशातील संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली आहे। रात्री श्रमशक्ती भवनमध्ये अनोखी बॅग आढळली। बॅग मध्ये इलेक्ट्रिक वायरसह काही संशयित साहित्य आढळले। या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज देशाला संबोधित करणार आहेत। संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती मुर्मू देशाला संबोधित करतील। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील। यानंतर ते ऐतिहासिक वास्तूच्या तटबंदीवरून देशातल्या जनतेला संबोधित करतील। अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक रोषणाई। हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती। अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। प्रशासनाकडून अनोख्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा व्हावा यासाठी धरणावर विद्युत रोषणाई केली। 14 ऑगस्ट अखंड भारत दिनानिमित्त नागपुरातल्या सक्करदरा चौकात शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी सामूहिक वंदे मातरम गीत गायलं। विद्यार्थी आणि युवा पिढीला भारताचं अखंड स्वरूप आणि भारताचा गौरवशाली इतिहास माहीत व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उपस्थिती लावली। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेने शहरामध्ये आकर्षक रोषणाई केली, तर कल्याणच्या पत्री पुलावर तिरंगा रोषणाई करण्यात आली। ही आकर्षक रोषणाई ड्रोन कॅमेरात चित्रित केली। उत्तर भारतात आज श्रावण महिन्यातला 6वा सोमवार। यानिमित्त उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली। भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन।